अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. उद्या 1 डिसेंबर आहे, उद्या गुरुवार आहे आणि उद्या दुर्गाष्टमी सुद्धा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ही येत असते, पण या महिन्यातली दुर्गाष्टमी जी आहे ती अतिमहत्वाची आहे आणि खूप शुभ आहे, कारण त्या दिवशी गुरुवार सुद्धा आहे, अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय, मार्गशीर्षचा महिना पण चालू आहे, त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दुर्गाष्टमीला आपण देवी आईची जास्तीत जास्त सेवा करत असतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गाष्टमीला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अशी एक गोष्ट लावायची आहे. अत्यंत प्रभावी हे यंत्र आहे, तर त्यामुळे आपल्या घरातला कुठली पण कसली पण नजर दोष करणी बाधा वाईट बाधा जर असेल आपल्या घरामध्ये तर ती नाहीशी होती. आणि हे यंत्र लावल्यामुळे कुठली पण नजर दोष वगैरे जे असतात वाईट नजर किंवा करणी बाधा त्यानंतर निगेटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. मी सुद्धा माझ्या मुख्य दरवाजाला हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते लावलेलं आहे. मी सगळी इन डिटेल माहिती तुम्हाला देते, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की उद्या दुर्गाष्टमी आहे, तर दुर्गाष्टमीला उद्या तुम्हाला जर मंगल कलश स्थापित करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नवरात्रीमध्ये तुम्ही जर कुलदेवीचा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापित करण्याची तुमची इच्छा असेल तर करू शकता. त्यावेळेस काही कारणामुळे जमलं नसेल तर मार्गशीर्ष हा अतिशय महत्वाचा महिना आहे. उद्या दुर्गाष्टमी आहे, उद्या गुरुवार आहे, मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्यानंतर अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय, उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे, तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करता येईल. श्रीयंत्र आपल्या सगळ्यांच्या आपल्या मला माहिती आपल्या सगळ्या सेवेकरांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे, तर तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. नवार्णव मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं 11 वेळेस 51 वेळेस 108 वेळेस तरी हरकत नाही, पण नक्की करा. आता हे बघा, मी बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये सांगत असते की आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो खूप महत्वाचा असतो. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर ये जा करत असते. कोणी पण आपल्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात, अनोळखी व्यक्ती कोणीही असेल, तर ते आपल्या मुख्य दरवाजामधून आपला उमरा ओलांडून ते घरामध्ये येत असतात. आणि कुठली व्यक्ती कुठल्या विचारांनी आपल्या घरामध्ये येते ना, तिच्या मनात आपल्याबद्दल खरंच चांगले विचार आहे का वाईट विचार आहे का हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे हे मी आज जी गोष्ट तुम्हाला दाखवते आहे, तर ती गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावली तर बाहेरचा माणूस कुठल्याही विचार घेऊन मनामध्ये आला तरी त्याचा आपल्या घरातल्यांवर आपल्या घरावर त्याचा परिणाम होत नाही. आणि परिणामी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स असल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं चांगलं होतं. जरी दुःख आले तरी त्या दुःखातून आपण लवकर बाहेर पडतो, कारण हे बघा सुख मागून दुःख, दुःख मागून सुख हे येतच असतं. पण असं पण दुःखाचा डोंगर येऊ नये की घरातलं सगळंच संपून जाईल, अगदी म्हणजे सगळं होत्याचं नव्हतं होईल असं व्हायला नको. तर त्यामुळे जरी दुःख आले तरी त्यावर आपण मात करून परत पुढे जाऊन आपण आनंदाने परत जगू शकू असं आपल्या घरामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे. तर हे बघा, हे 64 योगिनी यंत्र आहे. हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस लावणे, दर दुर्गाष्टमीच्या दिवशी याची पूजा करणे. तर आता यामध्ये आहे का, हे 64 योगिनी यंत्र आहे, इथे संख्या आहेत, त्यानंतर ह्या साईडला इथे वास्तू यंत्र आहे आणि इथे विजय पंचदशी यंत्र आहे. तर असं ह्या सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहे या यंत्रामध्ये. तर हे तुम्हाला तांब्याचं सुद्धा मिळतं किंवा असं लॅमिनेटेड जे आहे ते सुद्धा मिळतं. तर तुम्ही तुमच्या जिथे देवाचं सामान मिळतं, तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. किंवा तांब्याचं लावलेलं अधिक उत्तम, पण तांब्याचं थोडं महाग जातं 300-400 रुपयांपर्यंत. पण जर तुम्हाला हे पण घ्यायचं असेल तर याची पण किंमत काहीतरी 40-50 रुपयांपर्यंत असावी असा माझा अंदाज आहे, कारण मी हे खूप पहिले घेतलेलं आहे, माझ्या मुख्य दरवाजाला मी लावलेलं आहे. तर आत्ता मला याची एक्झॅक्ट प्राईस सांगता येणार नाही. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देते, तर त्या ताईंना तुम्ही कॉल करून मागवू शकता. पण तुम्हाला त्याचे जे कुरिअर चार्जेस असतात तर ते तुम्हाला त्यांना पे करावे लागतात, त्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगतील, तर त्यांना तुम्ही कॉल करून मागवू शकता. आता हे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे उद्याच दुर्गाष्टमी आहे, हा व्हिडिओ मी आज आणलेला आहे, तर माफी असावी कारण मला हे बघा थोडंसं उशिरा हे लक्षात आलं, तर मी खरंच सॉरी त्याबद्दल. पण तुम्ही या महिन्याच्या तुमच्या आजूबाजूला केंद्र असेल तर तुम्ही आजच्या सुद्धा आणू शकता आणि उद्या ते लावू शकता, हरकत नाही. पण तुमच्याकडे जर नाही, आत्ता तुम्हाला कुठे मिळालंच नाही आणि तुम्ही जर लावू इच्छिता तर तुम्ही हे आत्ता ऑर्डर करून ठेवा आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये दुर्गाष्टमी आहेच तेव्हा सुद्धा तुम्ही लावू शकता, हरकत नाही आहे. कुठल्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही लावला तरी हरकत नाही आहे. पण उद्याचा दिवस अधिक शुभ होता त्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. आजूबाजूला कुठल्या
केंद्रामध्ये मिळालं, देवाच्या ठिकाणी मिळालं तरी हरकत नाही, तुम्ही आणू शकता. नाही मिळालं तर तुम्ही आत्ता ऑर्डर करून ठेवा आणि पुढच्या महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकता. आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचा बिझनेस चालत नाही, माझं पार्लर आहे पार्लर चालत नाही, बुटीक चालत नाही, त्यानंतर माझा शॉप आहे, किंवा काही तुमचा छोटा मोठा कुठला पण बिझनेस असेल पण तो आपला बिझनेस असतो, आपल्यासाठी आपलं ते कमवायचं साधन असतं. तर त्यामुळे तुम्हाला हे जे आहे ना हे तुम्ही आणि लावायचं कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. कुठल्या पण तुम्ही दुकानाच्या कुठल्या पण बाहेर घराच्या वगैरे शॉपच्या बाहेर तुम्ही लावू शकता. मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे बघा कोणी पाहुणे आपल्याकडे येतात तर पाहुणे आल्यानंतर आपल्याला आपला आपला मुख्य दरवाजा त्यांना दिसतो, तर त्या मुख्य दरवाजावर तुम्हाला लावायचा आहे. जिथे आय होल असतं जिथून आपण बघतो की कोण आलेला आहे, तर त्या आय होलच्या वरती सुद्धा तुम्ही लावू शकता. अशा ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी लावायचं आहे की बाहेरचा माणूस आल्यानंतर त्याची नजर त्या ठिकाणी पडली पाहिजे. आता कोणाचं मला प्रश्न येतील की ताई आमचं सेफ्टी डोअर आहे, मग सेफ्टी डोअरला लावलं तर चालेल का? हरकत नाही. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा येते आपल्या घरी तर तिचा पहिला नजर जी आहे ती जेव्हा आपण दाराकडे बघतो तर त्या ह्या यंत्रावर गेली पाहिजे, अशा ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. बाकी आता तुमच्या प्रत्येकाची घराची ऍडजस्टमेंट वगैरे वेगळी असते. फक्त लावायचं कसं आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला, आतल्या साईडने नाही. जेव्हा बाहेरून व्यक्ती घरामध्ये येते तर त्यावेळेस तिला बाहेरच्या साईडने ते दिसलं पाहिजे, अशा ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे. जिथे आपण बाहेरच्या साईडला तोरण वगैरे लावतो, तोरणच्याच खाली मुख्य दरवाजावर तुम्ही लावलं, सेफ्टी डोअरला लावलं तरी हरकत नाहीये, पण बाहेरच्या साईडला लावायचं आहे. आणि आता हे लावायचं कसं आहे हे बघा. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही लावलं तरी हरकत नाही. तुमच्या दुकानाला, ऑफिसला, हॉटेल असेल, कुठे पण तुम्ही लावू शकता, हरकत नाही. असं काही नाही की घराच्याच. आता कसं लावायचं, आता हे यंत्र तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला घरी तुमच्या देवाऱ्यासमोर ठेवायचं आहे. मला माहिती आहे की जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते किंवा फोटो असतो. तुम्ही देवाऱ्यासमोर मूर्तीसमोर हे जे यंत्र आहे हे घेऊन बसा. तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये हे यंत्र ठेवायचं आहे आणि याला पहिले हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं माळ हातात नाही घेतली तरी चालेल, कारण आपल्या हातामध्ये हे यंत्र घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिट श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अगदी मनापासून तुम्ही 11 वेळेस करा, 51 वेळेस करा. मी तर म्हणते 10 मिनिटं शांत बसायला काहीच हरकत नाही, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून तुम्हाला हे जे यंत्र आहे त्यानंतर मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तींची वाईट नजर माझ्या घरावर त्याचा काहीच परिणाम होऊ नको देऊ, अशी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बाहेरची इडापिडा माझ्या घरामध्ये येऊ नको देऊ. त्यानंतर आपण हे बघा, बाहेरचे लोकच असं नाही, आपण पण समजा कुठून बाहेरून आलो तर आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता सामावलेली असते. समजा आपण बाहेर गेलो, बाहेर कोणाशी काही भांडण झालं, वादावादी झाली छोटीशी, आपण त्याच चिडचिडाने चिडचिड करत त्याच रागाने वाईट विचाराने आपण घरामध्ये येतो, मग ते वाईट विचार जे आहे आपण त्यावेळेस खूप चिडलेलो असतो, मग त्यावेळेस आपले जी विचार करणं म्हणजे नकारात्मकता आपल्यामध्ये खूप शिरलेली असते, तर त्यामुळे ती आपल्या घरामध्ये येऊ नये. आपण घरात प्रवेश केल्यावर हे यंत्र जर असेल तर ती निगेटिव्हिटी जी आहे ती घरांमध्ये येत नाही. तर याचा ह्या यंत्राचा हा फायदा आहे, त्यामुळे लावायला विसरू नका. हे बघा, हे खूप पण काही महाग नाही आहे. नक्की करा, दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय करा. उद्या नाही जमला तुम्ही हे ऑर्डर करून ठेवा. तुमच्या इथे मिळत नसेल तर मी नंबर देते, तर त्या नंबरवरून सुद्धा तुम्ही मागवू शकता. पैसे काही आपल्याला जास्त लागणार नाही. तांब्याचं घेतलं थोडं महाग जातं, हे लॅमिनेटेड आहे, तर तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या यथाशक्तीने तुम्ही मागवा, पण करा. हे बघा, काहीतरी उपाय केल्याने आपल्याला हे बघा त्याचा काहीतरी फायदाच होत असतो, वाईट तर काही होणार नाही. त्यामुळे नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.